आपला विषय आहे कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र. तर उत्पादन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं हे आपल्या सगळं आपण व्यवस्थापन कसं करतो, आपल्याला हवामान वातावरण कसं मिळतं, आपण कीड रोग नियंत्रण कसं करतो, खत व्यवस्थापन कसं करतो, आपली जमीन कशी आहे, पावसाचं प्रमाण किती आहे, या अनेक गोष्टीवर उत्पादन हे अवलंबून असतं. पण ह्या आता मी तुम्हाला कापसाबद्दल जे सांगणार आहे त्यात बघा, पहिली गोष्ट कापसाचे एकरी उत्पादन कोणत्या गोष्टीवर ठरते, म्हणजे तुम्हाला वातावरण आणि व्यवस्थापन हे जरी सारखं आहे, सगळं वातावरण सारखं आहे, व्यवस्थापन सारखं आहे, एका एकराला तुम्ही 2-5 बॅग खत टाकलं, इकडे दिलं तिकडेही 5 बॅग दिलं, पाऊस सारखाच पडला, निंदन सारखं झालं, सगळ्या गोष्टी सारख्या झाल्या, तर तुमचं एका एकरात किती उत्पन्न येईल हे कोणत्या बाबींवर ठरतं, कोणत्या बाबींवर ठरतं. तर ती पहिली बाब जर आहे तर ती आहे एकरी झाडाची संख्या. कापसाचे एकरात किती झाड आहे, एका एकरात कापसाचे किती झाड बसतात ते कसं काढायचं, तर ते 2 ओळीतलं अंतर गुणिले 2 झाडातलं अंतर याचा गुणाकार करायचा, त्याचं जे उत्तर येईल, तर 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट, 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट. हे जे गुणाकाराचं उत्तर आलं 43,560 ला, त्या उत्तरानं जर भाग दिला तर तुम्हाला एका एकरात किती झाड कोणत्याही पिकाचे, पपईचे काढा, संत्र्याचे काढा, कापसाचे काढा, तुरीचे काढा, कोणत्याही पिकाचे, तुम्ही झाडातलं अंतर गुणिले ओळीतलं अंतर केल्यानंतर जे उत्तर येईल 43,560 ला, त्या उत्तरानं भाग दिला की तुम्हाला एका एकरात किती झाड बसतात हे तुम्हाला तिथे सिद्ध होईल. तर एका एकरात आपले झाड किती आहे, आता बघा, समजा तुम्ही 4x4 वर लागवड केली, म्हणजे 4 × 4 = 16, 43,560 / 16 असं आपल्याला करावं लागेल. समजा तेच 4x2 वर लागवड केली तर 4 × 2 = 8, 43,560 / 8 झाडाची संख्या दुप्पट झाली. समजा 4x1 वर लागवड केली तर 4 × 1 = 4, 43,560 / 4 झाडाची संख्या 4x4 पट झाली, 4x2 पेक्षा दुप्पट झाडाची संख्या झाली. तर एका एकात आपले किती झाड आहे हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रति झाड बोंडाची संख्या किती आहे, सरासरी संख्या जी आहे बोंडाची ती एका झाडाला किती बोंड आहे. मग तुमच्या काही झाडांना 40 बोंड असतील, काही झाडाला 20 बोंड असतील, काहीला 25 असतील, काहीला 30 असतील. आपल्याला सगळ्या प्रकारचे साधारण झाड, हलके झाड, मध्यम झाड, चांगले झाड असे 20-25 झाड मोजून, त्याचे बोंड मोजून, मग त्याची सरासरी आपल्याला तिथे काढावं लागते. तर बोंडाची संख्या, सरासरी बोंडाची संख्या, प्रति झाड बोंडाची संख्या, समजा एका एकरात तुमचे 10,000 झाड आहेत, उदाहरण देतो मी तुम्हाला, आणि सरासरी बोंडाची संख्या तुमची प्रति झाड 50 बोंड आहे. आता तिसरा फॅक्टर काय आहे, तर तिसरा फॅक्टर आहे प्रति बोंड वजन, सरासरी बोंडाचं वजन किती आहे. खालच्या बोंडाचं वजन जास्त भरतं, 6 ग्रॅम 7 ग्रॅमही भरू शकते, मधलं 4 ग्रॅम भरेल, वरचं 2 ग्रॅम 2.5 ग्रॅम भरतं. तर सरासरी बोंडाचं वजन किती आहे त्या जातीमध्ये, त्या झाडामध्ये, त्या एका एकरात किती झाड आहे, त्या झाडाला बोंड किती आहे आणि सरासरी बोंडाचं वजन किती आहे. तर साधारणतः सरासरी बोंडाचं वजन आपलं व्यवस्थापन, एकरी झाडाची संख्या आणि खत व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींवर बोंडाचं वजन अवलंबून असतं. बोंडाचं वजन साधारणतः 3 ग्रॅम पासून सरासरी तर 5.5-6 ग्रॅम पर्यंत सुद्धा असू शकतं सरासरी बोंडाचं वजन. बहुतांश वेळेस बोंडाचं वजन शेतकरी मोजताना खालच्या बोंडाचं वजन मोजतो, पण खालचं बोंड 6 ग्रॅमचं भरलं तर वरचं बोंड हे 3 ग्रॅमचं भरतं, हे आपण नेहमी लक्षात ठेवावं. कारण अन्नद्रव्य वरती जाईपर्यंत त्या वरच्या बोंडाला पुरत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं की एका एकरात साधारणतः तुम्ही 4x1 वर लागवड केली, म्हणजे 43,560 / 4 जर केलं तर साधारणतः 11,000 काहीतरी, 4x1
10,890 झाडं बसतात, 10,890 चार बाय एक वर लागवड केली, वरची 890 जाऊ द्या, म्हणजे 10% समजा झाडं बाद झाले, आले नाही, धुरे गेले, असं 10% तुम्ही झाडाची संख्या कमी केली म्हणजे 10,000 झाडं बसली एका एकरात। आता प्रति झाड बोंडाची संख्या साधारणतः कुठं 30 आहे, कुठं 40 आहे, कुठं 50 आहे, कुठं 60 आहे, कुठं 70 आहे, असं तुम्ही ॲव्हरेज सगळेच केलं आणि 50 बोंड सरासरी जर तुमच्या झाडाला आहे, 50 बोंड आहे, एकरी 10,000 झाड, प्रति झाड 50 बोंड, आणि प्रति बोंड वजन कुठं 3 आहे, कुठं 4 आहे, कुठं 5 आहे, कुठं 5.5 आहे, कुठं 2.5 आहे, असं केलं आणि 4 ग्रॅम समजा बोंडाचं वजन असेल, तर 4 ग्रॅम बोंडाचं वजन म्हणजे एका बोंड एका झाडाला किती बोंड, 50, तर 5×24 म्हणजे एका झाडाला 200 ग्रॅम कापूस निघेल, आणि एका एकरात किती झाड आहे, 10,000, 200 ग्रॅम गुणिला 10,000 म्हणजे एका एकरात 20 क्विंटल तुम्हाला झडती लागेल, एका एकरामध्ये 20 क्विंटलची तुम्हाला झडती लागेल। याला तिन्ही गोष्टीचा गुणाकार करावा लागेल, ग्रॅम मध्ये बोंड घेतल्यामुळं शेवटी 1,000 ना भाग द्यावा लागेल। मी तुम्हाला सांगितलं हे उदाहरण 4×1 मध्ये। आता समजा तुम्ही 4×2 मध्ये गेलात, हे 4×2 म्हणजे झाडाची संख्या तुमची 5,445, म्हणजे वरचे गेले तर 5,000 झाड, 50 बोंड आणि बोंडाचं वजन 4 ग्रॅम, 50×4 म्हणजे 200 ग्रॅमच कापूस निघेल एका झाडाला, मात्र 5,000 झाड आहे तर 5×10 एकरी उत्पादन निम्म्यावर आलं, झाडाची संख्या अर्धी झाली, बोंडाची संख्या झाडाची आणि बोंडाचं वजन सारखं आहे पण झाडाची संख्या निम्मी झाली तर उत्पादन सुद्धा तुमचं निम्म्यावर आलं। आता तेच समजा तुम्ही 6×2 वर गेलात, 6×2 अंतर जर असेल तर एका एकरात 3,630 साधारणतः 3,300 झाडं धरा तुम्ही, बोंडाची संख्या सारखी आहे, बोंडाचं वजनही 4 ग्रॅम आहे तर 200 ग्रॅम एका झाडाला कापूस निघेल, 3,300 झाडाला 6 क्विंटल 6.5 क्विंटलच तुमचा एका एकरात कापूस निघेल। म्हणजेच काय आहे, आता याचा उलटा विचार करा थोडा, एकरी झाड 10,000 आहे पण बोंडाची संख्या तुम्ही सरासरी 50 ऐवजी तुम्ही 70 बोंड जर केले तरी उत्पादन वाढेल, एकरी झाडाची संख्या सारखी आहे, बोंडाचं वजन सारखं आहे पण झाडाची संख्या वाढली तरी उत्पादन वाढेल, किंवा एकरी झाडाची संख्या 10,000च आहे, बोंडाची संख्या 50च आहे, प्रति बोंड वजन 4 ग्रॅमच्या ऐवजी तुम्ही 5 ग्रॅमचं बोंड सरासरी जर आणू शकलात, घेऊ शकलात, तर डायरेक्ट 5 क्विंटलचा फरक पडेल, 25 क्विंटलचं उत्पादन काय करत नाही। म्हणजेच या तीनही गोष्टी, एकरी झाडाची संख्या, प्रति झाड बोंडाची संख्या आणि प्रति बोंड वजन, या तीन गोष्टीवर एका एकरात किती उत्पादन येतं ही गोष्ट ठरते। मला वाटतं एवढं तुमच्या लक्षात आलं असेल, झाडाची संख्या गुणिला झाडा सरासरी बोंडाची संख्या प्रति झाड गुणिला सरासरी बोंडाचं वजन म्हणजेच एकरी उत्पादन। याच्यामध्ये साधारणतः 10% किंवा कुठे 15%, 20% आपण मायनस करू शकतो, कारण कुठे खाडे असतात, कुठं गॅप असतात, कुठं रोगीट झालेलं एकदम बारीक झाड असतं, कुठे धुरेधारी आहेत, कुठं बाजूला एखादा कोपरा गेलेला असतो, तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून 10-20% आपण त्याच्यात वजा करू शकतो। तर या हिशोबानं आपल्याला कापसाचं उत्पादन एका एकरात कसं ठरतं, एकरी झाड किती आहे, प्रति झाड सरासरी बोंड किती आहे आणि प्रति बोंड सरासरी वजन किती, या तीन गोष्टीवर ठरतं। आता मी तुम्हाला जे सांगितलं झाडाची संख्या कशी काढतात, 43,560 गुणाकार, 4×1 वर लागवड केली असेल तर 4×43,560 जर केलं तर 10,890 झाड बसतात। पारंपरिक लागवड पद्धत, आता सध्या जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक लागवड पद्धत आहे त्यामध्ये आपण 4×1, 4×1.5, 4×2 किंवा 5×1, 5×1, 5×2 किंवा 6×1, 6×1, 6×2 या 9 अंतर पद्धतीच्या पलीकडे मला वाटतं 10वी अंतर पद्धत शेतकरी अवलंबत नाही, फार तर मग जुनी पद्धत जी आहे ज्याच्यामध्ये 3×3, 4×4 या असू शकतात, पण बहुतांश शेतकरी टप्प्यानं लागवड किंवा आपण एकेरी लागवड जी म्हणतो, 2 ओळीतलं अंतर हे जास्त ठेवायचं, 2 झाडातलं अंतर कमी ठेवायचं, या पद्धतीनं शेतकरी लागवड करतात। आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं
तर एका एकरात सगळ्यात जास्त झाड बसतात 4x1 या अंतरावर 10,890. आता एकरी झाडाची संख्या वाढवायची तर पारंपरिक पद्धतीमध्ये दुसरा एक नियम असा आहे की दोन ओळींमध्ये झाडाची दाटणी व्हायला नको. दोन ओळीत झाड जर दाटले, कारण तुमचं दोन झाडात तर अंतर एकच फूट आहे, तिथं दाटणी होणारच, पण दोन ओळीत जर झाड दाटले तर तुमचं खालचे बोंड सगळे सडून जातात किंवा पाते गळून जातात, उत्पादन येत नाही. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल की झाडाची संख्याही वाढवली पाहिजे आणि दाटणी सुद्धा झाली नाही पाहिजे. म्हणजे झाडाची संख्या तर वाढवायची पण दाटणी नाही झाली पाहिजे. आपण एका झाडाला किती बोंड लावू शकतो हा आपण विचार करा. बोंडाचं सरासरी वजन 3.5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत आपण सरासरी आणू शकतो. एका झाडाला बोंड किती लावू शकतो? आता इथे तुम्हाला पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अंतर खूप कमी केलं त्यांचे कापसाचे काय हाल झाले तुम्ही पाहिले, खालचे पातेगळ झाली, बोंड लागले पण बोंड सडून गेले, कारण दाटणी झाली होती. आणि मी तर म्हणतोय अजून झाड वाढवायचे, एकरी झाडाची संख्या आपल्याला अजून वाढवायची आहे. मग हे कसं शक्य आहे? आता बघा, याच्यामध्ये 4x1 या अंतरामध्ये, पारंपरिक अंतरामध्ये सगळ्यात जास्त झाड बसतात. त्यानंतर 5x1 मध्ये 8712 बसतात. 6x1 मध्ये 7260 बसतात. लगेच 4x1 जर केलं आपण तर 7230, म्हणजे 6x1 पेक्षा 4x1.5 मध्ये कमी झाड बसतात. 5x1 मध्ये 5808, 4x2 मध्ये 5445, 6x4840. सगळ्यात जास्त पारंपरिक पद्धतीमध्ये 4x1 मध्ये झाड बसतात, पण भारी जमीन जर असेल तर 4x1 अंतर जमत नाही, तिथं कापूस दाटतो. किंवा सुपीक जमीन असेल तरी सुद्धा 4x1 अंतर जमत नाही. 5x1 किंवा 6x1 आपण तिथं ठेवू शकतो. त्याच पद्धतीनं हे वेगवेगळे अंतर आपण दिलेत, हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीनुसार, त्याच्या मशागतीनुसार, त्याच्याकडे साधन संपत्ती काय आहे, तो खत किती टाकणार, त्याला सिंचनाची व्यवस्था आहे का, या सगळ्या गोष्टीवरून आपण पारंपरिक पद्धतीमध्ये हे अंतर ठरवत असतो. सगळ्यात कमी झाड हे 6x2 मध्ये 3630 झाड फक्त बसतात. हे झाली पारंपरिक लागवड पद्धत. आता आपल्याला बदल करायचा आहे. बदल काय करायचा आहे? झाडाची संख्याही वाढवायची आणि दाटणीही व्हायला नको. बोंडाचं वजन सुद्धा वाढायला पाहिजे, बोंडाची संख्या सुद्धा वाढली पाहिजे आणि लवकर सुद्धा कापूस घरात आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एका गोष्टीमुळे, एका तंत्रज्ञानामुळं हे सगळं शक्य आहे. ह्या तंत्रज्ञानाचं नाव आहे कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्र, आणि याचे जनक आहेत हे दादा लाड म्हणून एक शेतकरी आहेत. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही याचा अभ्यास केला, त्यांची भेट घेतली, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्या शेतकऱ्यांना भेटलो, त्यांचे सगळं मनोगत घेतलं. या वर्षी अनेक शेतकऱ्यांना आम्ही त्या पद्धतीनं कापसाची लागवड करायला लावली आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव चांगला आहे. ज्या काही शेतकऱ्यांच्या चुका झाल्या, त्या चुका काय झाल्या त्या सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. मात्र हे तंत्र उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्र आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. मला तरी 100% शंका नाही. मी मागच्या वर्षी प्रयोग करून पहा असं म्हणत होतो, पण मी यावर्षी ठामपणे सांगतो की तुम्ही या पद्धतीनं कापूस लागवड करा, तुम्हाला कुठलाही धोका नाही, तुमचं उत्पादन नक्की वाढणार, दुप्पट कापसाचं उत्पादन इथे होणार. आता पहा, लागवडीचं अंतर, हे जे आपण अंतर ठरवतो हे कोणत्या घटकावर अवलंबून असते? जमिनीची सुपीकता आणि झाडाच्या वाढीचा प्रकार, मोनोपोडिया, गळ फांद्याची संख्या. मी तुम्हाला सांगितलं ना, सुपीक जमीन असेल तर 4x1 मध्ये दाटल किंवा 5x1 मध्ये दाटल किंवा 4x1.5 मध्ये सुद्धा दाटू शकते, मग तुम्हाला अंतर वाढवावं लागेल. किंवा याच्या सोबतच त्या जी आपण जात जे लावतो किंवा जे झाडं लावतो त्याच्या वाढीचा प्रकार, मोनोपोडिया. कापसाला दोन प्रकारच्या फांद्या असतात, मोनोपोडिया आणि सिमपोडिया. मोनोपोडिया म्हणजे गळ फांदी, म्हणजे ही जमिनीच्या लगत असते, ही कापसाच्या झाडाला बॅलन्स करण्यासाठी असते, किंवा त्याला त्याचं वैशिष्ट्य काय माहीत नाही, सांगता येत नाही, पण तिचे फायद्यापेक्षा आपल्याला तोटे जास्त आहेत. मोनोपोडिया जमिनीच्या लगत असते, गर्दी करणारी, भरपूर त्याला उपफांद्या असणारी, पाला असणारी, ही फांदी म्हणजे मोनोपोडिया. जर खालच्या फांद्या जास्त असणारी जात असेल
तर तुम्हाला हे अंतर हे एक फूट ठेवता येणार नाही, तुम्हाला 1.5 फूट किंवा 2 फुटात जावं लागेल, म्हणजे हे अजून झाडाची संख्या कमी होते. सुपीक जमीन असेल तर अजून झाडाची संख्या कमी होते. मोनोपोडिया जास्त असेल तरी झाडाची संख्या कमी होते. तर आपलं पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये लागवडीचं अंतर हे जमिनीची सुपीकता, आपलं व्यवस्थापन आणि झाडांच्या वाढीचा प्रकार मोनोपोडिया गळ फांद्याची संख्या या गोष्टीवर अवलंबून असते. आता झाडाच्या वाढीचा प्रकार जर आपण पाहिला, 2 प्रकारची वाढ झाडतात. एक तो उभाट वाढणारे झाड, ज्याला 1 किंवा 2 मोनोपोडिया असते. उभाट वाढतं, सरळ वाढतं, त्याला सिंपोडिया जास्त असतात. आणि डेरेदार वाढ जास्त गळ फांद्या, म्हणजे झुपकेदार जी वाढ असते अशी डेरेदार झाड असतं. डेरेदार त्याला डेरा असतो, खालून गळ फांद्याची संख्या 2, 3 किंवा 4 असते. असे हे 2 प्रकार आहे. आता झाडाच्या फांद्याचे प्रकार हे बघा, फांद्या कोणत्या असतात बघा. ही झाली मोनोपोडिया, जमिनीच्या जवळ असलेली आकाशाकडे जाणारी आणि सुरुवातीला पहिल्या नोडवर पातळ नसून तिथं पान असलेली ही झाली मोनोपोडिया किंवा गळ फांदियाला म्हणून. दुसरी ही सिम्पोडिया, ह्या ज्या फांद्या आहेत ह्या अशा या पद्धतीनं खोडाला या पद्धतीनं लागलेल्या फांद्या ह्या सिम्पोडिया आहेत. त्याच्या इथे 2, 3, 4 एका लाईन मध्ये बोंडा असतात, त्याला म्हणतात सिम्पोडिया किंवा फळ फांदी. ज्या फांदीला उपफांद्या नसतात, ज्या फांदीला फळ असतात, एका समोर एक बोंडा असतात, ही झाली फळ फांदी. हे बघा इथं 1, 2, 3 किंवा ही फळ फांदी 1, 2, 3 असे बोंड लागले, याला म्हणतात सिम्पोडिया. इथे 1, 2, 3 ही झाली गळ फांदी किंवा मोनोपोडिया. आणि त्याच्या वर जे आहेत शेंड्यापर्यंत येणाऱ्या त्या सगळ्या सिम्पोडिया. ह्या मोनोपोडिया आणि सिम्पोडिया हे तुम्हाला इथे मुद्दाम फांद्याचे प्रकार जे ते मी तुम्हाला सांगितले. आता काय होतं, मोनोपोडिया म्हणजे गळ फांदी जी असते, म्हणजे ही जी फांदी आहे गर्दी करणारी जी फांदी आहे, तिच्यामुळे होणारं नुकसान काय काय नुकसान आहे. तुम्ही अजूनही तुमच्या शेतात जर कापसाचं झाड असेल किंवा पराठ्या तुम्ही उपटून जरी आणलेले असतील तरी त्यातले झाडं बाजूला काढा. आणि किंवा दुसऱ्याच्या कोणाच्याही शेतात जा, हिरवा कापूस असेल, फरदडचा असेल, तिथं जा आणि त्या फांद्या कशा आहेत, त्याच्यामुळे काय झालंय ते तुम्ही पहा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, बारीक निरीक्षण करा. खोड बारीक अन्नद्रव्याचं विभाजन, जमिनीपासून इथून वरती झाड जर ते गेलंय तर जिथं मोनोपोडिया लागलीये गळ फांदी लागलीये, जमिनीपासून तर 4 इंच, 6 इंच, 8 इंचापर्यंत ते खोड जाड असते, खाली जमिनीजवळ जाड असते. आणि जिथं मोनोपोडिया लागली आहे त्याच्या वरचं खोड हे बारीक झालेलं असतं. मोनोपोडियापर्यंत, जमिनीपासून मोनोपोडियापर्यंत खोड जाड असतं. त्याचा घेर जर 4 इंचाचा असला तर मोनोपोडियाच्या नंतर वरती हे खोड 2 इंचाचं आणि शेंडा हा 1 इंचाचा बारीक 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 होत गेलेला असत. कशामुळे होतं, कशामुळे होतं, याचं महत्वाचं कारण म्हणजे जमिनीतून येणारं अन्नद्रव्य जे आहे, मुळांद्वारे तयार होणारं अन्नद्रव्य जे आहे, ते आल्याबरोबर खोडातून ते सुरुवातीला त्याला खाणारा आहे मोनोपोडिया. मोनोपोडियाची भूक भरल्यानंतर ते वरती जाणार, म्हणजेच एवढ्या भागामध्ये जमिनीपासून साधारणतः 4-6 इंचापर्यंत खोड जाड राहते, कारण त्याला अन्नद्रव्य भरपूर मिळते. आणि तिथून खोडाला जिथं मोनोपोडिया लागले आहेत, 2, 3 मोनोपोडिया किंवा 1 मोनोपोडिया, त्या मोनोपोडियाकडे अन्नद्रव्याचा प्रवाह जास्त प्रमाणात जातो. मोनोपोडियाचा अन्नद्रव्याचा गरज संपल्यानंतर मग ते अन्नद्रव्य वर जातं आणि अन्नद्रव्य कमी प्रमाणात वर गेल्यामुळं खोड बारीक होतं. मोनोपोडियापर्यंत जाड खोड असं, आणि नंतर मग ते बारीक 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 होत वर जात. कशामुळं, अन्नाचं विभाजन झालं. जे काय समजा त्याला 100 ग्रॅम अन्नद्रव्य आलं, मोनोपोडियामध्येच गेलं त्याचं 40 ग्रॅम, मग राहिलेलं 60 ग्रॅम हे वरच्या फळ फांद्याकडे, वरच्या बोंडाकडं. वर खालचे बोंड जाड आणि वरचे बोंड बारीक असं का असतं, कारण खालच्या बोंडांना अन्नद्रव्य आधी मिळतं, वरच्या बोंडांना अन्नद्रव्य नंतर मिळतं. खालच्या बोंडांना अन्नद्रव्य जास्त मिळतं, वरच्या बोंडांना अन्नद्रव्य कमी मिळतं. आणि तेच खालचे बोंड जाड वजनदार असतात, वरचे बोंड बारीक असतात. पहिल्या वेळेचा कापूस
छोटं जरी गाठोडं असलं तर जड जोड असते, खूप जड असते. आणि शेवटच्या वेचाचा कापूस दुप्पट मोठं जरी गाठोडं असलं तरी तेवढं वजन भरत नाही. याचं कारण बोंड जरी तुम्ही तेवढे वेचले, आकारमानान जरी तेवढं आहे पण त्याला वजन नाहीये. याचं कारण वरती अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झालाय. आणि कमी पुरवठा झाल्यामुळं बोंड बारीक झाले, खोड बारीक झालं, फांद्या बारीक झाल्या, उत्पादन वरच एकदम कमी आलं. तर गळ फांदी काय नुकसान करते, तर खोड बारीक होतं वरच, कारण अन्नद्रव्याचं विभाजन होतं. दुसरं नुकसान काय करते गळ फांदी पहा, खाली जाड व वर बारीक खोड झालं, खाली जाड बोंड व बारीक बोंड, वर बारीक बोंड. जे अन्नद्रव्य मूळ तयार करतात त्यातला बहुतांश भाग हे मोनोपोडिया घेतात. मोनोपोडियावर खूप कमी बोंड असतात. दोन पासून तर फार तर खूप झाड चांगलं असेल तर फार तर सात आठ बोंड मोनोपोडियावर असतात. बोंड जास्त नसतात पण अन्नद्रव्य जास्त लागते. आणि सिम्पोडियाला काय असतं, बोंड जास्त असतात पण त्याला अन्नद्रव्य कमी मिळतं. बघा मंडळी खूप महत्वाचं आहे, शास्त्रीय दृष्ट्या फार महत्वाचं आहे. मोनोपोडियाला बोंड कमी लागतात पण अन्नद्रव्याचं शोषण ते जास्त करते. सिम्पोडियाला बोंड जास्त असतात पण तिथं अन्नद्रव्य कमी पोचतं. त्यामुळं खालचे बोंड हे जाड राहतात, वजनदार राहतात आणि वरचे बोंड बारीक राहतात मोनोपोडिया असल्यामुळं. चौथी गोष्ट काय आहे, मोनोपोडिया ही गर्दी करते त्यामुळं झाडाची संख्या कमी ठेवावी लागते. ज्या वरायट्यांना ज्या जातींना मोनोपोडिया जास्त आहे तिथे दोन ओळीतलं अंतर वाढवावं लागतं, दोन झाडातलं सुद्धा अंतर वाढवावं लागतं. कमी जरी एक दोन जरी मोनोपोडिया असली तर काय होते, हे झाड वाढलं आणि त्याची अशी फांदी या अशा वरती फांद्या येतात. त्यामुळं जर झाड एकटंच असतं त्याला मोनोपोडियाच नसती तर काय करावं लागलं असतं आपल्याला, दोन झाडातलं अंतरही कमी करता येतं, दोन ओळीतलं अंतरही कमी करता येतं. मात्र याला दुसऱ्या दोन फांद्या आहेत अशा वर गेलेल्या, त्यामुळं हे जे झाड एकटं राहणार होतं त्याला इतकी जागा तुम्हाला जास्त लागते. म्हणजेच मोनोपोडिया असल्यामुळं गर्दी होते त्यामुळं झाडाची संख्या तिथं आपल्याला वाढवता येत नाही. पाचवी गोष्ट, गळ फांदी वर बोंडाची संख्या कमी. आकार खूप मोठा असतो, जागा खूप घेते, झाडाची संख्या कमी करते. जर बोंड तिला लागले असते भरपूर तर काही अडचण नव्हती, पण त्याच्यावर बोंडच कमी असतात, उपफांद्या फुटतात आणि बोंड कमी असतात. आणि सगळ्यात अजून पुढची एक गोष्ट, सहावी गोष्ट म्हणजे पानाची गर्दी. बघा कापूस दाटल्यामुळं काय होतो, कापूस पहा खाली दाटतो, खालचे बोंड सडतात, खालचे बोंड किडके होतात, खालचे पाते गळून जातात गर्दी झाल्यामुळं. जास्त कीड आणि रोग असतो, पांढऱ्या माशीचा अटॅक लवकर निघत नाही. कशामुळं, दाटणी झाल्यामुळं, गर्दी झाल्यामुळं. गर्दी कशामुळं होते, ते खालच्या मोनोपोडिया असल्यामुळं. त्यामुळं कापसाची दाटणी झाली की तुमच्या कापसाचं नुकसान होणार, फवारणीचा खर्च वाढणार आणि कीड रोग वाढणार आणि बोंडगळ सुद्धा, बोंडसड सुद्धा होते या मोनोपोडियामुळं, कापूस दाटल्यामुळं. या सगळ्या गोष्टी मोनोपोडिया असल्यामुळं होतात. झाडाची संख्या वाढू शकत नाही, बोंडाचा आकार वाढू शकत नाही, बोंडाचं वजन वाढू शकत नाही, कीड रोगाला आपण जास्त बळी पडते, खोड वाढत नाही, त्यामुळं पाईपलाईन छोटी असली तर त्याचा पुरवठा कसा जास्त होईल. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, मोनोपोडिया, या गळ फांदी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामुळं. तर आता हे बघा, आता हे झाड आहे इथं पहा, इथे तुम्हाला खाली जे आहे हे खोड मोठं आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर खोड पहा इथे मोठं आहे आणि हळूहळू बारीक बारीक होत गेलंय. वरती पहा किती बारीक झालंय, हे इथून वरचं तर कामीच नाहीये. बघा हे पुढे, आता हे पहा, मोनोपोडिया ही झाली मोनोपोडिया. आता हे ग्राफिक्स द्वारे दाखवतो तुम्हाला, नाही राहू दे तसं. हा आता हे आहे मोनोपोडिया म्हणजे गळ फांदी. आता याला एकच दाखवली, समजा इकडे एक असती तर अजून ही इकडे पसरायचा लांबला असता. पहा ही कशी ओळखायची, या झाल्या सिम्पोडिया, ह्या फळ फांद्या आहेत, इथून वरच्या सगळ्या फळ फांद्या आणि ही आहे मोनोपोडिया गळ फांदी. तर जमिनी लगत असते, जमिनीच्या जवळ आधी जी असते ती मोनोपोडिया असते, आकाशाकडे वाढणारी असते, हे ज्या सिम्पोडिया अशा असतात आणि मोनोपोडिया जी अशी असते वर शेंड्याकडे किंवा आकाशाकडे वाढते. हे बघा,
ही वरती वाढत जाते अशी वाढते. इकडं असली तर अजून एक जमिनी लगत असते, आकाशाकडे वाढणारी असते. उपफांद्या असतात या मोनोपोडियाला, हे इकडे उपफांदे आहे आणि याला पुन्हा पाते लागतात एक काही, किंवा मग पानाची गर्दी असते. उपफांदे असतात आणि पहिल्या कांड्यावर पातं नसतं. हे मोनोपोडियाला आहे ना. आता हे पहिलं कांड जे सिम्पोडिया, पहिल्या कांड्यावरच तुमचं बोंड आहे, याच्या पहिल्या कांड्यावर बोंड आहे, याचं गळून गेलंय. याला काय आहे, याला पहिल्या कांड्यावर बोंड नसतं, इथं पान असतं. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, व्हिडिओमध्ये अजून चांगलं समजेल. नमस्कार, तुम्हाला कापसाची गळकांदी गळकांदी मोनोपोडिया आणि सिम्पोडिया दाखवण्यासाठी आपण आपल्या पॉली हाऊस मध्ये आहे. येथे मोनोपोडिया आणि सी असते, गळकांदी आणि गळकांदी ते दाखवतो. आता बघा, हे बघा, या कापसामध्ये ही गळ फांदी आहे या झाडामध्ये. या गळ फांदीमध्ये पहा, पहिलं जे आहे इथं नोड, इथं पान आहे, इथं पातं नाहीये. पहिलं नोड किंवा पहिलं कांड जे आहे त्याला पान आहे, त्याला पात. ही झाली मोनोपोडिया, ही सुद्धा याची मोनोपोडिया आहे खालची. हा, घे मोनोपोडिया, याचं पहिलं पान जे इथे पातं नाहीये आणि ही फळफांदी. आता ही बघा, ही फळफांदी आहे, ही सिम्पोडिया आहे. हे पहिली जो कांड आहे त्याला पातं लागलंय, पहिल्या कांड्याला इथं पातं लागलंय. आणि मोनोपोडियाला पहिल्या कांड्याला पान आहे, सिम्पोडिया म्हणजे फळफांदीच्या पहिल्या कांड्याला पातं लागलंय. हे मोनोपोडिया आणि सिम्पोडिया ओळखण्याची एकदम सोपी पद्धत. किंवा त्याच्या व्यतिरिक्त खालच्या बाजूने असते, वरच्या बाजूने असे लांब असतात, लागणारी असते, जमिनी लगत असतात, या सगळ्या आपल्याला. मला वाटतं मोनोपोडिया आणि सिम्पोडिया किंवा गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची सोपं आहे. तुम्ही शेतात गेल्यानंतर 10-20 झाड तपासले की लगेच तुम्हाला समजणार. तर हे झालं मोनोपोडिया कशी ओळखावी. आता आपल्याला काय करायचंय, जी गळफांदी किंवा मोनोपोडिया तुमची झाडाची संख्या वाढू देत नाही, तुमच्या झाडाचे बोंड बारीक करते, तुमच्या कापसावर कीड जास्त आणते, तुमच्या बोंडाचं वजन कमी करते, ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या गळफांदीला आपल्याला कापायचं. आज सध्या बाजारात झिरो मोनोपोडिया असलेली जात उपलब्ध नाही. आमचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला बूस्टर प्लांट जेनेटिक्स कडून झिरो मोनोपोडिया म्हणजे गळफांदी नसलेली जात आम्ही तुम्हाला येत्या 2-3 वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न करू. पण तोपर्यंत आपल्याला कापसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एकरी झाडाची संख्या वाढवावं लागेल. एकरी झाडाची संख्या पारंपरिक पद्धतीत वाढवली तर जमणार नाही, त्यामुळे आपल्याला गळफांदी कापावं लागेल. तर आपल्याला गळफांदी कापली तर आपल्याला एकरी झाडाची संख्या वाढवता येईल, दोन झाडातलं अंतर कमी करता येईल, दोन ओळीतलं अंतर कमी करता येईल. झाडातलं आणि ओळीतलं अंतर कमी केलं की एकरी झाडाची संख्या वाढली. तुम्ही गळफांदी न कापता हे करू शकत नाही. गळफांदी कापायची तयारी असेल तुमची, उत्पादन दुप्पट घ्यायचं जर असेल तर आम्ही सांगतो तसं करा, झाडाचं अंतर कमी करा आणि गळफांदी कापा. गळफांदी कधी कापायची, गळफांदी काय करते, गर्दी करते, ती कापली तर झाडाची संख्या तुम्ही वाढू शकता. गळफांदीमुळं खालची बोंड वजनदार, वरचे बोंड बारीक असतात, त्यामुळं आपण गळफांदी कापली तर सगळे बोंड सारखे राहतील. शेंडा सुद्धा आपण कापणार आहे. गळफांदीमुळे गर्दी होते, त्यामुळे कीड रोग वाढतात, ती कापली तर तुमचा फवारीचा खर्च सुद्धा कमी होईल. हार्वेस्टिंग कापसाचे वेची सुद्धा लवकर आटोपतील, तुम्ही त्याच्यावर हरभर किंवा गहू पेरू शकता. एवढा चांगला फायद्याचं आहे गळफांदी कापणे. लागवडीनंतर साधारणतः 40 दिवसात धारदार सिकेटर असते कैची, हातानं खोळायचे नाही. मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी हातानं त्या फांद्या खोळल्या, काही शेतकऱ्यांनी खालचं 1-1.5 फुटाचे सगळेच पानं आणि फांद्या काढून टाकल्या, ओरबळून घेतल्या, असं कसं नाही. सिकेटर 200-250 रुपयाची असते. 3-4 सिकेटर आणल्या की तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या सिकेटर तुम्ही बाजारात सिकेटर त्यातल्या त्यात कंपनी आहे ती, त्याच्या जर मिळाली घ्या, फाल्कनची मिळाली तर फार चांगली असते. नाही तर कोणती सिकेटर, फांदी कापायचं कैची, साधी वारकाची कैची नका घेऊ, तिनं कापल्या जात नाही. फांदी कापायच्या कैशा म्हणजे सिकेटर म्हणतात त्याला, त्या सिकेटर आणायच्या आणि खोडापासून 1-2 इंचावर कापायची. काही लोकांनी खोडा जवळूनच कापून घेतली, काहींनी अशी ती फांदी ओढून घेतली, काहींनी पानं बिनं लगे असं हे करून टाकलं, असं करू नका.
त्याला फार व्यवस्थित खोडाच्या बाजूने 1-2 इंचावरून कापायचं. पहिले 50-100 झाड कापताना थोडासा वेळ लागल. एकदा ती बाई किंवा माणूस तो एकदा ट्रेन झाला की त्याला फळ फांदी कोणती गळ फांदी कोणती ते ताबडतोब समजून जाईल. आणि निंदनापेक्षा कमी वेळात निंदायला जेवढं तुम्हाला मजूर लागते, निंदायला इकडून खुरप घ्या इकडून घ्या इकडून घ्या इकडून घ्या 5-7 वेळेस असं असं करा, कोलून द्या त्याला, कचरा जमा करा, बाजूला टाका, इथं काहीच नाही. कोणती गळ फांदी कट 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 कट, एका 10 सेकंदात तुम्ही 4 गळफांद्या कापू शकता. एक झाड तुम्ही 10 किंवा 15-20 सेकंदात एक झाड या स्पीडनं तुम्ही गळफांद्या कापू शकता 35-40 दिवसाच्या दरम्यान. काही काही मंडळीनं काय केलं मागच्या वर्षी 60-65 दिवसाला ते म्हणणं सर गळफांदी ओळखूच येत नव्हती, ओळखू येतो नाही ओळखू आलं तर खालच्या कापून टाका 2-2, एखादी फळफांदी गेली तर काही फरक पडत नाही. गळफांद्या नकोय आपल्याला, 1-2 फळफांद्याही कापल्या गेल्या तर काही फरक पडत नाही तुमचं, गर्दी आपल्याला कडायची. त्यामुळे जास्त दिवस नाही 35-40 फार फार तर 45 दिवसापर्यंत गळफांदी आपल्याला काढून टाकायचे. फारच कमी वाढलेला कापूस असेल, पाऊस लागून राहिला असेल, खत देणं झालं नाही, फारच बारीक कापूस आहे तर थोडं 50 दिवसापर्यंत कापा. पण 35-45 हा आयडियल पिरियड आहे. खोडापासून 1-1.5 इंच ठेवून कापायचं, कुठं 1 राहील कुठं 1.5 राहील कुठं 2 इंच राहील कुठं 1/2 इंचावरही कापल्या गेलं चालते, त्यात काही फार मोठं शास्त्र नाहीये. तर हे कशा कापायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा काही जमा बिमा करत बसत नाही, ते जागीच पडू द्या, ते कुजून जाणार आहे, सडून जाणार आहे. तर तुम्हाला मला वाटतं एवढ्या याच्यावरून लक्षात आलं असेल गळफांदी कशी कापायची 1-1.5 इंच खोडापासून आणि साधारणतः 35-45 दिवसाच्या दरम्यान कापायची. आता त्याच्यामुळं काय होणार, तुमचं गळफांदी कापली तर गर्दी होणार नाही. पण तुम्ही अंतर सगळ्यात महत्वाचं त्यासाठी अंतर आहे, नाही तर 4x2 वर आणि 5x2 वर लावाल, 1.5 वर लावाल आणि गळफांदी कापाल मग कापायची गरज नाही. पारंपरिक पद्धत म्हणत नाही मी, तुम्हाला अंतर आधी बदलायचंय, लागवडीचं अंतर आधी बदलायचं नंतर गळफांदी कापायची. तेच अंतर ठेवून जर तुम्ही केलं तर फायदा होणार नाही. लागवडीचं अंतर कमी करायचंय तुम्हाला, लागवडीचं अंतर किती ठेवायचंय लक्ष द्या. हलकी जमीन जर असेल तर 2x1 वर कापूस लावायचा तुम्हाला, हलकी जमीन आहे जिथं कापसात जास्त वाढ होत नाही, बर्डी जमीन आहे कापसात कापूस जास्त वाढत नाही जास्त दाटत नाही, 2x1 दोन ओळीतलं अंतर 2 फूट म्हणजे हे बघा 2 फूट म्हणजे एवढ्या अंतरावर कापसाच्या ओळी आल्या पाहिजे आणि 2 झाडातलं अंतर एवढं 1 फूट एवढं 2x1 वर जर कापूस लावला तुम्ही तर तुमचे एका एकरात झाडं किती बसतील 21,780 झाडं बसतील, जवळपास 22,000 झाडं 2x1 वर कापूस लावला तर त्यातले 10% जाऊ द्या, 19,000 पकडा, 19,000-20,000 झाड जर बसले एका एकरात तुम्हाला बोंड किती लावू शकता, एका झाडाला तुम्ही बोंड किती लावता एवढंच किती लावू शकता तेवढं ठरवा. उत्पादन किती घ्यायचंय तुम्हाला, एका झाडाला तुम्ही बोंड किती लावू शकता. हलकी जमीन असेल तर 2x1 वर लागवड करा, मध्यम जमीन असेल तर 2.5 ओळीतलं अंतर वाढवायचं फक्त, 2 झाडातलं अंतर नाही वाढवायचं, 2.5x1 लावा. भारी जमीन असेल तर 3x1 आपण इकडे सांगितलं, भारी जमीन जर असेल तर तुम्हाला अंतर खूप जास्त ठेवावं लागेल. भारी जमिनीत तुम्हाला 4x2 किंवा 6x1.5 किंवा 5x2 6x2 असं अंतर ठेवावं लागेल. म्हणजे इथं बघा 5,800 म्हणजे 6,000 पासून तर 3,000 झाड बसतात. पण इथं भारी जमिनीत तुमचे झाड किती बसणार बघा, भारी जमिनीत 3x1 14,520 तिकडे जास्तीत जास्त 6,000 बसत होते आणि इकडे किती बसतात 14,520 म्हणजे दुपटीपेक्षा झाडं जास्त बसली, दुपटीपेक्षा झाडं जास्त संख्या वाढली.
इथं मध्यम जमिनीत आपण काय अंतर ठेवलं, इकडे 17,000 झाड आहे, मध्यम जमिनीत आपण काय अंतर ठेवतो, साधारणतः 4x2, 17,000 आहे, 4x2 मध्ये किती झाड बसतात, 5,400, आणि आपण मध्यम जमिनीत 2.5x1 मध्ये किती, 17,000, 5×15 तिप्पट झाड बसले, तिप्पट 4x2, समजा तुम्ही 5x1.5 ठेवलं 5,800 तरी तिप्पट आहे, 4x1.5 जरी ठेवलं 7,000 तरी 7×2=14 दुपटीपेक्षा जास्त झाड आहे, म्हणजे झाडाची संख्या या तंत्रज्ञानामध्ये दुपटीपेक्षा जास्त होते। आपल्या इथे कमीत कमी भारी जमिनीत 14,000 झाड बसतात, पारंपरिक पद्धतीमध्ये भारी जमिनीत 5,000 पेक्षा जास्त झाड, 6,000 पेक्षा जास्त झाड बसत नाही, इथं 14 बसतात म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाड बसतात। झाडाची संख्या वाढली की उत्पादन वाढलं, मोनोपोडिया कट केली तर बोंडाचं वजन वाढलं, वरचं बोंड खालचं बोंड सारखंच आहे, तुम्हाला वर समोर फोटो दाखवतो, हे बघा हा मी स्वतः काढलेला फोटो आहे, हे झाड आहे, शेंडा आहे, शेंड्याचे बोंड बघा जरा आहे, खालचं बोंड आणि वरचं बोंड हे एकदम सारखं आहे, मी स्वतः काढलेला फोटो आहे, कोणालाही तिथं काहीही तिथे चापलूसीपणा किंवा खोटेपणा काही नाही, ओरिजिनल झाड आहे। आता तुम्ही मोनोपोडिया कट केली, गळ फांदी कट केली, गर्दी कमी झाली, कीड कमी झाली, वरच्या बोंडाचं वजन वाढलं, पण हे झाड किती वाढू द्यायचं, झाड किती वाढू द्यायची, आपण सध्या शेतकरी डोक्याच्या वर कापूस गेलेला खुश होतो, त्याला पिकतो किती कापूस, 7, 8, 9 खूप झाला 10 क्विंटल। बघा शेंडा खुडण्याचा फायदा काय, अतिरिक्त वहाड रोखून सूर्यप्रकाश व हवा मिळते, शेंडा तुम्ही खुडला की त्या वरच्या फांद्याची आहे ना त्याची छत्री तयार होते, वरती जातात, अन्नद्रव्याचा चांगला असेल, अतिरिक्त वाढ, विनाकारण झाड एवढं उंच वाढलं ते झोपतं काय, पडतं काय, गर्दी होते, वेचायला त्रास होतो, सूर्यप्रकाश मिळत नाही, हवा खेळती राहत नाही, खुडून टाका शेंडा, शेंडा खुडल्यामुळे अतिरिक्त वाढ त्याची रोखून जाईल आणि सूर्यप्रकाश हवा, शेंडा हा छोटासा शेंडा खुडायचा 2 ते 3 इंच बस, हा शेंडा जो आहे एवढा शेंडा फक्त हातानं, असा हातानं खुडू शकता तुम्ही, मशीननं खुडू शकता, कटरनं किंवा कामठीनं, आपली बांबूची काडी जर गेली असं 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 करत गेले, मारून टाका शेंडे, काही चिंता करू नका, बिनकामी आहे ते सगळे सगळे, हलके बोंड, कीड जास्त, वजन कमी, त्यापेक्षा शेंडा खोडून टाकायचा हलक्या जमिनीतल्या दादा लाड। हे बघा सांगतो हे शेंडे कुठं खोडायचे तुम्हाला, आपलं जे कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं दादा लाडचं तंत्र आहे त्यामध्ये हलक्या जमिनीत 2.5 फुटावर कापूस लावला असेल, मध्यम जमिनीत 3 फुटावर लावला असेल, किंवा भारी जमिनीत 3.5 फुटावर कापूस लावला असेल, आपला 2 फूट 2.5 फूट आणि 3 फुटावर कापूस लावला असेल तर त्या ओळीतल्या अंतरापेक्षा 1/2 फूट जास्त, म्हणजे हलक्या जमिनीत 2x1 लावला 2.5 फुटावर शेंडा खुडा, मध्यम जमिनीत 2.5x1 लावला 3 फुटावर शेंडा खुडा, आणि भारी जमिनीत 3x1 लावला 3.5 फुटावर शेंडे खुडून घ्या आणि बघा मग तुम्हाला त्याची जादू कशी होते, बोंड किती लागतात, बोंडाचं वजन किती येतं, कापूस हार्वेस्टिंग कधी होतो, याचा एक व्हिडिओ सुद्धा आहे, तो व्हिडिओ प्ले करा, याला मशीननं सुद्धा तुम्ही कापू शकता, हे आपले जे तुरीचे शेंडे कापायचे मशीन आहे तिनं सुद्धा तुम्ही कापसाचे शेंडे कापू शकता, मशीन लावायची गरज नाही, किंवा बाईला जरी सांगितलं एवढे एवढे शेंडे खुडून घे बाई, फक्त शेंडाच खुडायचा, फांदी नाही मोठायची वरची, सगळ्यात पहिले बस माझ्या माणसाला फोनवर सांगितलं होतं 8-10 वर्षापूर्वी, मला तेव्हा माहितीही नव्हतं किंवा किती कापूस वाढलाय, पण मी म्हटलं कडे कापूसाची जास्त वाढ झाली असेल तर शेंडे खोडून टाक, त्यांना असं हात हात शेंडे खोडून टाकले, असं नाही करायचं, 1 इंच किंवा 2 इंच एवढा शेंडा फक्त खोडून घ्यायचा, त्यामुळं काय होईल बघा, शेंडा खोडल्याचे झाड, आता हे बघा हे हा सुद्धा फोटो मी काढलेला आहे, हा सुद्धा फोटो मी काढलाय, त्याचे फायदे पूर्ण, याची गळ फांदी कापलेली आहे आणि शेंडे खोडलेला आहे, एकरी झाडाच्या संख्येत तुम्ही वाढ करू शकता या पद्धतीमुळे, काय होईल मी तुम्हाला सांगितलं ना झाडाची संख्या किती करू शकता तुम्ही, हे बघा 14,000 पासून ते 21,000 झाड, एवढी झाडाची संख्या एकरी वाढू शकतो आपण, एकरी झाडाची संख्यात वाढ, बोंडाच्या वजनात वाढ, खालचे बोंड वरचे बोंड सारखेच राहील, बोंडाच्या संख्येत वाढ, बोंडाची संख्या सुद्धा, गळ वगैरे कमी होते, अन्नद्रव्य मिळते, तुमची खूप कंप्लेंट असते पातेगळ होते, त्याला जमिनीत राहिलंच नाही काही, 0.3-0.5% ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि त्यात तुम्हाला जर ते बोंड सगळे पोचवायचे शक्य नाही,
जे काय अन्नद्रव्य ते विनाकारण अवस्थ वाढीपेक्षा बोंडाला जाऊ द्या. बोंडाच्या संख्येत वाढ होते, परिपक्वता येते, लवकर कापूस तुमचा निघतो, सगळे वेळचे पटापट पटापट होऊन तुम्ही मोकळे होता. गहू पेरायला त्या कापसाच्या शेतात मोकळे होता. वरचे बोंड सुद्धा वजनदार असतात. हे वरचे बोंड जे आहेत ना, हे सुद्धा वजनदार असतात. हे सगळे फायदे होतात. गळ फांद्या कापून शेंडा खुडल्यानंतर एवढे फायदे होतात. त्यामुळे उत्पादन दुप्पट करण्याचं कापसाचं जे तंत्र आहे ते फार कठीण नाहीये. गळ फांद्या कापणे, शेंडा कापणे, म्हणजेच आधी एकरी झाडाची संख्या वाढवणे. एकरी झाडाची संख्या वाढण्यासाठी तुम्हाला अंतर बदलणे, अंतर बदलले गळ फांदी कापणे, शेंडा कापणे, उत्पादन दुप्पट, अडीचपट, तीनपट होईल. आता बघा, मी तुम्हाला एक गणित दाखवतो. गणित, तुम्ही एका झाडाला किती बोंड लावू शकता आधी तुम्ही ठरवा. हा चार्ट पाहण्याच्या आधी तुम्ही ठरवा की एका झाडाला किती 20 बोंड लावू शकता. बस बस झालं. 20 बोंड जरी लावले तरी तुम्हाला आता जे उत्पादन घेता येतं त्यापेक्षा जास्त उत्पादन. 25 बोंड लावले, 30 बोंड लावले तर मग तर पाहायचंच काम. आता बघा, तुम्ही 2x1 वर कापूस लावला तर झाडाची संख्या 21,000 राहते. सरासरी बोंडाची संख्या 20 जरी एका झाडाला सरासरी बोंड लागले आणि बोंडाचं वजन 4 ग्रॅम जरी राहिलं, जमीन सुपीक असेल तर 4 ग्रॅमच्या ऐवजी 5 ग्रॅम राहील, 6 ग्रॅम राहील, 4 ग्रॅमच पकडलं तरी तुम्हाला 17 क्विंटल 42 किलो कापूस होईल. समजा तुम्ही 2.5x1 वर कापूस लावला, लागवड केली तर 17,000 झाड बसतात. बोंडाची संख्या ओळीतलं अंतर वाढवलं थोडं म्हणून थोडस 5 बोंड वाढले, 25 बोंड पकडले आपण एका झाडाला आणि 4 ग्रॅम वजन पकडलं तरी 17.5 क्विंटल कापूस होईल. 3 फुटावर सुद्धा 30 बोंड लागले, 4 ग्रॅमचं बोंड असेल सरासरी तर 17.5 क्विंटल कापूस होईल. याच्या ऐवजी जर तुम्ही बोंडाचं वजन वाढवलं म्हणजे याच्यात वाढणारच आहे सरासरी बोंडाचं वजन. कारण सरासरी कशी काढल्या जाते, खालचे बोंड, मधले बोंड, वरचे बोंड. पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं, खालचं जड असते, मधलं हलकं असते, वरचं एकदमच हलकं असतं. पण याच्यामध्ये काय होतं, खालचं मधलं आणि वरचं हे बोंड वजनदार सारख्या वजनाचे असतात. त्यामुळं इथं मी 4 लिहिलंय, हे 5 आणि 5.5-6 पर्यंत भरू शकतं. जर समजा 5 ग्रॅम तेवढेच अंतर, तेवढंच झाडाची संख्या, तेवढीच बोंडाची संख्या सुद्धा तेवढीच आहे. फक्त बोंडाचं वजन जर 5 ग्रॅमचं असेल तर तुमचं जवळपास 21.5 क्विंटल कापूस या पद्धतीनं होऊ शकतो. आता याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या नियोजनावर आहे. तुम्ही झाडाची संख्या एवढी केली हे पक्क आहे, बोंडाची संख्या सरासरी वाढवली किंवा बोंडाचं वजन जर वाढवलं तर तुमचं वजन इथं अजून वाढू शकतं. इथं 21, 21.5, 22 क्विंटल उत्पादन दाखवलंय. माझ्या ओळखीचे या पद्धतीनं लागवड करणारे शेतकरी 25 क्विंटल 30 क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांनी बोंडाची संख्या सरासरी वाढवली आणि बोंडाचं वजन वाढवलं. तर मंडळी हे गणित आहे, यात शास्त्र आहे. बोल थापा काहीतरी आपलं याला दोऱ्या बांधा तिकडून कमटी लावा याचं हे करा हे फवारा द्या ते नाही. जे काय तुमचं बाकीची मशागत पद्धत आहे, रासायनिक खत आहे, फवारण्या आहेत, तणनाशक आहे, निंदन आहे, मशागत आहे, हे सगळं तेच चालू द्या. फक्त झाडाची संख्या वाढा, झाडाची गर्दी होणार नाही याच्यासाठी गळ फांदी कापा आणि शेंडा कापा. तुमचं उत्पादन दुप्पट निश्चित होईल. इतर व्यवस्थापनातील बाबी, बियाणं मात्र तुम्हाला दुप्पट इथं लागेल. झाडाची संख्या वाढवायची म्हणजे बियाण्याचा खर्च थोडासा वाढेल. रासायनिक खतं नेहमीप्रमाणे आपण जे शिफारस करतो, पहिला डोस लागवडीबरोबर, दुसरा डोस 30 दिवसानं, 25-30 दिवसानं, तिसरा 50 दिवसाच्या दरम्यान, चौथा जर द्यायचा असेल तर 75 दिवसानं NPK जे आपण सांगतो, नेहमी सांगतो त्याच पद्धतीने रासायनिक खत द्या. फवारणी ह्या नेहमीप्रमाणे, उलट फवारणी एखादी कमी होईल. रस शोषण करणाऱ्या किडीची फवारणी या पद्धतीनं एखादी फवारणी कमी होईल किंवा अटॅक कमी राहील. निंदन तणनाशक हे नेहमीप्रमाणेच, यात वाढणारा खर्च काय बियाण्याचा, साधारणतः 2 पाकिटे जास्त लागले तर तुम्हाला 1500 रुपयाचं बियाणं जास्त लागेल. गळ फांद्या कापणीस मजूर 1000 रुपये लिहिलं मी, एवढे लागत नाही, पण तरी 1000 रुपये तुम्हाला निंदनाचा खर्चापेक्षा कमी खर्च लागेल या गळ फांद्या कापायला. आणि शेंडे कापायला साधारणतः 1 बाई दिवसभरात 1 एकराचे शेंडे कापते. असं तुम्हाला साधारणतः 2700-2800 रुपये हे जास्त लागतील, पण उत्पादन तुम्ही दुप्पट घेऊ शकता. मंडळी हेच तंत्र आहे, कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्र. मागच्या वर्षी मी प्रयोग करून पहा म्हटलं होतं, यावेळेस तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही लावा या तंत्राने, लावा. काही अडचण आली तर आम्हाला विचारा, चुकीच्या पद्धतीनं करू नका. यासाठी आम्ही
तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करायला, नेहमी सगळे तुम्हाला याच्यानंतर फोटो व्हिडिओ वगैरे जे काही लागलं ते आम्ही दाखवू. तर हे आहे सगळं.